नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी वाला युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही जिल्हा परिषदे अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक या पदाची जर परीक्षा दिली असेल तर तुमच्या सर्वांसाठी गुड न्यूज आहे. त्याचे जे रिझल्ट आहे, त्याचे जे स्कोअर लिस्ट आहे, ती यायला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत बुलढाणा, नागपूर, लातूर, रायगड, वाशिम, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या जिल्हा परिषदेचे जे निकाल आहेत, स्कोअर लिस्ट आहेत मित्रांनो, ते आलेले आहेत. स्कोअर लिस्ट निकाल तुम्हाला कसा चेक करायचा आहे, तर प्रत्येक जिल्ह्याची जिल्हा परिषदेची वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्हाला जायचंय. त्या वेबसाईटवर तुम्ही गेले तर तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये किंवा रिझल्ट मध्ये ठीक आहे ग्रामसेवकचं नोटिफिकेशन दिसेल. बघा ठीक आहे, आरोग्य सेवक, आता आरोग्य सेवक पुरुषचा आपण क्लिक केलं, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामसेवकवर क्लिक करायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला दिसेल, त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमचा निकाल जो आहे तो मिळून जाणार आहे. बघा, ग्रामसेवकवर आपण क्लिक केलं तर कंबाईन मेरिट लिस्ट ग्रामसेवकची बुलढाणा जिल्हा परिषदेची आलेली आहे. मग याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होईल का नाही हे तुम्हाला कसं चेक करायचं आहे, तर टोटल आपल्या जागा किती होत्या त्या तुम्हाला बघायच्या आहेत. ठीक आहे, सपोज बुलढाणा जिल्हा परिषदला ग्रामसेवकच्या ओपनच्या आपण समजू 30 जागा असतील, तर पहिले 30 कॅन्डिडेट सरळ सरळ तुमच्या ओपन मध्ये जाणार. त्यानंतर तुमच्या कास्टच्या जागा पाहायच्या किती आहे आणि तिथून बघायचा तुमचा नंबर किती आहे, त्यानुसार तुम्हाला आयडिया येऊन जाईल तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे. बाकीच्या जिल्हा परिषदेचे पण निकाल ठीक आहे हळूहळू येत आहे. आता आरोग्य सेवक 40% जवळपास तुमचे भरपूर निकाल आलेले आहेत, 50% काही निकाल आलेले आहेत, आरोग्य सेविकेचे आलेले आहेत, तसेच आता कंत्राटी ग्रामसेवकचे निकाल सुद्धा यायला सुरुवात झाली आहे. या व्हिडिओमध्ये हीच माहिती तुम्हाला द्यायची होती की तुमचे ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल त्याची वेबसाईट चेक करत राहा. ठीक आहे, 8-1 जिल्हा परिषदेचे जे कंत्राटी ग्रामसेवकचे ते निकाल आतापर्यंत आलेले आहेत, बाकीचे सुद्धा तुम्हाला आले की जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला चेक करून तुम्हाला बघत राहायचं आहे. ठीक आहे, पुढे डीव्ही वगैरे सुरू होईल त्यावेळेस सुद्धा मी व्हिडिओ टाकेलच की काय काय तुम्हाला कागदपत्र लागणार आहे. आरोग्य सेवकची मी तुम्हाला ऑलरेडी टाकलेले आहेत कोणते कागदपत्र लागतात, त्यानुसार सुद्धा तुम्ही तुमची यादी जी आहे ती तयार ठेवू शकता. त्या व्हिडिओमध्ये हीच माहिती द्यायची होती. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. धन्यवाद.